असंच होईल ना. आमच्या मला सुद्धा हॉल मोठा पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा हॉल मोठा घेऊ शकता. जेव्हा प्लॅन डिझाईन होतो तेव्हा मी तसं म्हणायचं म्हटलं की आपल्याला 15% एक्सेस आहे हा स्टार स्केल काय असतो. एक टिपिकल प्लॅन आहे बरोबर पाहिजे तुम्हाला ते असं शक्यतो होत नाही की एखाद्याला माल मोठा करून दिलेला आहे एखाद्याला पेट्रोल मोठी करून दिली कारण ते स्ट्रक्चरली पॉसिबल होत नाही. म्हणून आम्ही म्हटले की जेव्हा आम्ही प्लॅन करत येतो ना तेव्हा तुम्ही जे काही आपला सजेशन देता आम्ही त्याचं जवळ बसायचा प्रयत्न करतो. शंभर टक्के आता उद्या सध्या एखाद्याचा 500 रुपयाचा प्लॅन आहे त्याला मी 40% फ्री दिलं आहे 200 रुपये त्याला फ्री दिले 700 त्याला उद्या समजा 800 रुपये हवा असेल तर तुम्हाला मला 100 फूट एक्स्ट्रा पाहिजे तर मेबी मी त्याच्या 100 जवळ जायचा प्रयत्न करतो. त्याच्यात 90 असू शकतो त्याच्यात 110 ती मला थोडीशी डिझाईन मध्ये लिबर्टी तुम्ही द्यावी असं मला वाटतंय कारण ते एक्झॅक्टली एखादा म्हणाला की नाही मला 100 फूटच पाहिजे मला ती 1 फूट सुद्धा येणार नाही कदाचित तसं 99% लिमिटेशन डिझाईन पण तुम्ही ट्राय करू शकतो तो कदाचित 90 फूट आलेला 95 110 असं होऊ शकतो. माझी रिक्वायरमेंट जर 100 आणि तुमचा जर 90 नीच झाला आपण पैसे 90 करणार आहोत की 100 जेवढा ऍक्च्युअलचंच घ्यायचं 100 मागितले नाही 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 बरोबर समजा 110 झाला तर मला 10 पैसे द्यावे लागते. साडे 10 काहीतरी कोट 10-500 पूर्वी आपल्याला बाल्कनी जे आहे एन्क्लोज करता येत होत्या
कौशल्यच स्वतः त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन घातलेले आहेत. पण आमच्या दृष्टीने हा नियम फार वेळ टिकणार नाहीये, कारण याला स्ट्रॉंग अपोज आहे. बऱ्याच बिल्डर्स लोकांनी आणि बऱ्याच सोसायटीच्या पण लोकांनी याला अपोज केलेला आहे या गोष्टी. त्यामुळे बाकी आज एक वगैरे भविष्यात आपल्याला इन्फ्लुअन्स करायला येतील त्याच्याबद्दल तुमचा जो प्रश्न आहे, युअर ऑलमोस्ट म्हणजे आता 100 स्क्वेअर फूट एरियाची आता देऊ शकतो आहे का? आता टेरेस थोडा छोटा झालेला आहे, 70 ते 80 फुटापर्यंत टेरेस आहे. नेचर तुमचा कार्पेट वाढला, गणित सेम असेल. बेडरूममुळे बेनिफिट काय झाला? आता एक्सेस वाढला, त्याच्यामुळे आम्हाला एक्सेस रिटर्न स्पेस कमी जेव्हा वाढायला एक्सपेक्टेशन आहे ना, तो वाढायची. तुम्हाला वाढली रिटर्न किती आहे? त्याची टेरेस केली जाते.